हाय फ्रेंड्स, तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बघणार आहोत. तीही फक्त आपण 40 मिनिटामध्ये तयार करणार आहोत, झटपट अशी. तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर सुरुवातीला इथे मी तयारी करून घेतलेली आहे. इथे मी 1.5 वाटी भात घेतलेला आहे. जेवढा तुम्हाला लागतो तेवढा घ्या. त्याचबरोबर 1/2 कप डाळ, तुरडाळ आहे, मटकी आणि बटाटे, लसूण, कांदा, टोमॅटो आणि खोबरं घेतलेलं आहे. इथे मी 1.5 वाटी भात घेतलेला आहे. हा आता मी 2 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घेणार आहे. तुमच्या घरात जेवढी माणसं असतील त्या हिशोबाने तुम्ही भात कमी जास्त करू शकता. तर आता इथे मी हा भात स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी 1.5 पेला पाणी घालून घेते. 1.5 वाटी भात आहे त्याच्यामुळे मी 1.5 पेला पाणी वापरत आहे. तर आता मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ आणि एकदा मिक्स करून आपण हे बाजूला ठेवून देऊया. तर इथे मी घेतलेली आहे 1/2 कप डाळ. तर हीसुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. 2 पाण्याने मी धुवून घेते डाळीलासुद्धा. तर आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता 1 पेला पाणी घालते. 1 पेला पाणी पुरेसं आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालूया आणि आता हे टोप बाजूला ठेवूया. आता इथे मी ही मटकी घेतलेली आहे. हीसुद्धा आपण स्वच्छ धुवून घेऊया 2 पाण्यामध्ये. तर आताही मी मटकी 2 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते. आपण मटकी वाफेवर शिजवून घेणार आहोत. जर तुमच्याकडे 3 डब्याचा कुकर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही शेजारच्या गॅसवर मटकी शिजत ठेवू शकता. त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आहे आणि अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण कुकर लावून घेऊया. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ही स्टीलची प्लेट आहे, ती आपण ठेवून घ्यायची. त्याचबरोबर 1.5 पेला पाणी घालायचं आहे. याच्यामध्ये 1.5 पेला पाणी पुरेसं होतं. याला आपण सर्वात खाली डाळीचा डब्बा ठेवणार आहोत, त्याच्यावर आपण भाताचा डब्बा ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती आपण मटकी ठेवणार आहोत अशा प्रकारे. तर आता आपला कुकर तयार झाला आहे. याच्यावर आता मी ही प्लेट ठेवते. हा बटाटा थोडासा मला खालून खराब वाटतो त्यामुळे मी कट करून घेते. मी डाळ तांदूळ धुता धुताच हे बटाटे असे चिरून घेतले होते. तर आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि गॅसवर 4 शिट्या काढून घेऊयात. तर आता मी 4 शिट्या काढायला कुकर गॅसवरती ठेवते. तर आता इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे. जोवर आपला कुकर होतो आहे तोवर मी पुरीसाठी पीठ मळून घेते. तर आता इथे मी पीठ मळून घेते. इथे मी पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मी मीठ घालून घेते थोडंसं आणि त्याचबरोबर आता आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित त्याचा गोळा करून घेऊया. आता मी पीठ मळून घेते. तर 2 मिनिटात माझं हे पीठ मळून झालेलं आहे. मी काही हे जास्त मळलेलं नाही, फक्त गोळा करून घेतलेलं आहे कारण आपल्याला पुरीचं पीठ थोडं घट्ट ठेवावं लागतं. तर आता याला मी 1 मिनटं फक्त मळते आणि याला झाकून एक साईड ठेवून घेते आणि तोवर आपण भाज्या चिरून घेऊयात आपल्या. तर हा गोळा मी आता 1 मिनटं मळलेला आहे, याला आपण झाकून साईडला ठेवून देऊया अशा प्रकारे. तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, तोवर आपण या भाज्या चिरून घेऊया. तर आता इथे मी सर्वप्रथम हा लसूण घेतलेला आहे, तो सोलून घेते. आपल्याला लसूण डाळीसाठी आणि मटकीच्या भाजीसाठी लागणार आहे. जर तुम्हाला बटाट्याच्या भाजीत आवडत असेल तर तुम्ही बटाट्याच्या भाजीतसुद्धा घालू शकता. तर अशा प्रकारे हा मी लसूण सोलून घेते. तर हा लसूण सोलेस्तोवर आपल्या 3 शिट्या आता झालेल्या आहेत. तर आता आपलं लसूण सोलून आणि पीठ मळून झालेलं आहे. आता मी हा खोबरं आहे नारळ, तो किसून घेते अशा प्रकारे. तर आता इथे मी खोबरं किसेस्तोवर आपल्या 4 शिट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद करून घेतलेले आहेत. तर आता आपण हा कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया. तर जोवर आपला कुकर थंड होतो आहे तोवर इथे मी हा कांदा चिरून घेते मटकीच्या भाजीसाठी. मला किचन कट्टा घाण झालेला आवडत नाही त्यामुळे मी अशा प्रकारे हा प्लॅस्टिकचा टप वापरते. त्याच्यामध्ये सगळा कचरा एकदाच गोळा करते आणि मग तो फेकायलासुद्धा आपल्याला बरा पडतो. तर आता हा मी कांदा बारीक चिरून घेते. तर आता माझा कांदा चिरून झालेला आहे. आता मी लसूण आहे हासुद्धा ठेचून घेते, म्हणजे आपल्याला डायरेक्ट फोडणी घालायला बरं पडेल. तर आता माझा लसूण ठेचून झालेला आहे, हा मी बाजूला ठेवते आणि डाळीसाठी आणि भाजीसाठी टोमॅटो चिरून घेते. तर डाळीसाठी मी थोडा मोठा टोमॅटो चिरणार आहे. तुम्हाला हवा तसा तुम्ही चिरू शकता, बारीक हवा असेल तर बारीक चिरा. तर इथे मी हा थोडा मोठा असा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता मी भाजीसाठी थोडा बारीक असा टोमॅटो चिरून घेणार आहे.
तर आता आपण हा टोमॅटो भाजीसाठी चिरून घेऊया. तर आता इथे मी दोन्ही टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपण चिरून घेणार आहोत. टोमॅटो मी या भाजी कापायच्या पॅडवरच ठेवते, ताटात ठेवले तर ताटामध्ये सर्व टोमॅटोचं पाणी सुटतं, त्याच्यामुळे मी पॅडवरच अशा प्रकारे बाजूला सरकवले आहेत. तर ही कोथिंबीरसुद्धा आपण चिरून घेतलेली आहे. मिरची आपण डायरेक्ट भाजी बनवताना वरती चिरून घेऊया. कुकरला शिट्ट्या होईस्तोवर आणि कुकर थंड होईस्तोवर आपण ही सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे. तर आता आपण कुकर ओपन करूया. तर आता कुकरची मी वाफ काढून घेते. गरम आहे त्यामुळे अलगच हाताने काढायचं. तर आता हे सर्व डबे मी एक एक करून काढून घेते. आणि सर्वात छोटी डाळ. तर आता मी ही डाळ चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे घोटून घेते. जर तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीनेसुद्धा घुसळून घेऊ शकता, त्याच्यामुळे आपली डाळ स्मूथ अशी बनेल. तर अशा प्रकारे ही घुसळून घ्यायची आहे. तर आता इथे मी गॅस पेटवून घेतलेला आहे डाळीला फोडणी द्यायला. तर आपण त्याच्यावर हे पातेलं गरम करून घेऊया. आता याच्यामध्ये मी फोडणीसाठी थोडंसं तेल घालून घेते. तेल थोडंसं आपण गरम होऊन देऊयात. तर आता तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी थोडीशी राई घालते, त्याचबरोबर थोडंसं जिरंसुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आता मी इथे लसूण ठेचून घेतलेला, त्यातला अर्धा लसूण घालत आहे, अर्धा मी भाजीसाठी ठेवत आहे. त्याचबरोबर आता याच्यामध्ये मी घालत आहे एक चिरलेली मिरची आणि थोडासा कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपला लसूण थोडा लालसर झालेला आहे, याच्यामध्ये आता मी घालते डाळ. तर आता मी हे पाणी या डाळीमध्ये घालून घेते. तुम्ही एक साईड भाजीसुद्धा बारीक गॅसवर शिजवू शकता, पण आता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. आणि आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं घालून घ्यायचं, त्याचबरोबर हा चिरलेला टोमॅटो आहे तोसुद्धा घालून घ्यायचा. आणि आता याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. इथे मी फास्ट गॅस ठेवला आहे पटकन उकळी यायसाठी आणि एकदा हे मिक्स करून घेऊया. इथे याला फास्ट गॅसवर पटकन उकळी आली आहे. ही मी आता दुसऱ्या गॅसवर ठेवते बाजूच्या आणि या साईडच्या गॅसवर मी मटकीची भाजी बनवायला घेते. त्याच्यासाठी ते मी पातेलं गरम करत ठेवते छोटंसं. तर आता या पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते. तर आता तेल गरम झालं आहे, यामध्ये मी घालते राई फोडणीसाठी, त्याचबरोबर थोडंसं जिरं आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. त्याचबरोबर ठेचलेला लसूणसुद्धा आपण घालून घेऊयात. तर आता याच्यामध्ये मी घालून घेत आहे कांदा आणि कढीपत्ता. हे आपण आता बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर आपला कांदा लाल करून घ्यायचा आहे. कांदा लाल होतो आहे तोवर आता आपण एक साईड बटाटे सोलून ते चिरून घेणार आहोत. तर कांदा इथे बारीक गॅसवर छान लालसर शिजलेला आहे तोवर मी बटाटे सोलून घेतले. आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालते आणि टोमॅटोसुद्धा मी मऊसर बारीक गॅसवर शिजवून घेणार आहे. जोवर आपले टोमॅटो शिजत आहेत तोवर मी आता बटाटे चिरून घेते आणि गॅस बारीक करते इथे मी. तर मी आता गॅस थोडा फास्ट करते आणि टोमॅटोसुद्धा मऊ असे शिजवून घेते. हे जोवर मी बारीक गॅसवर ठेवलेलं तोवर मी मिरची आणि बटाटे दोन्ही चिरून घेतलं बटाट्याच्या भाजीसाठी. तर एक साईड आपली आता डाळ शिजते. या डाळीमध्ये मी खोबरं घालून घेते, थोडंसं खोबरं. खोबऱ्याने याला खूप छान चव येते, जर तुम्ही कधी वापरलं नसेल तर वापरून बघा. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि एकदा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि याला एक मिनटं उकळी काढून घेऊया अजून. तर आता टोमॅटो छान लालसर शिजलं आहे. आता याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घालून घेते आणि छान एकदा मिक्स करून घेते. तर आता याच्यामध्ये मी घालते धणा पावडर, त्याचबरोबर शिजवलेली मटकी. आपल्याला फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे कारण आपली मटकी शिजलेली आहे, त्याच्यामुळे या भाजीला बनायला वेळ लागत नाही, झटपट बनून तयार होते. तर आता हीसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण घालून घेऊया. आणि आता मी गॅस बारीक करून याच्यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं घालून घेते आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण झाकण ठेवून याला
छान वाफ काढून घेऊया. तर त्याच्यावर मी झाकण ठेवते. मटकीच्या भाजीला आता वाफ येते तोवर आपली डाळसुद्धा शिजलेली आहे. आता आपण हा गॅस बंद करून घेऊया. तर आता मटकीची भाजी मी बाजूच्या गॅसवर ठेवलेली आहे. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे बटाट्याच्या भाजीसाठी. तर आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात. तेल गरम होत आहे तोवर आपण मटकीच्या भाजीला वाफ आले का बघूया. तर आता मटकीच्या भाजीला वाफ आलेली आहे. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून एक मिनटं वाफ येऊन देते. तर आता तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी घालते थोडीशी मोहरी, त्याचबरोबर जिरं, मिरची आणि कढीपत्ता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूणसुद्धा घालू शकता, तुमच्या आवडीवर आहे. आता याच्यामध्ये मी घालते हे चिरलेले बटाटे, त्याचबरोबर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर आता हे मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये मी घालते थोडीशी कोथिंबीर आणि एकदा हे आपण पुन्हा परतून घ्यायचं आहे. आता मी झाकण ठेवून यालासुद्धा एक वाफ काढून घेते. तर इथे मटकीच्या भाजीला छान अशी वाफ आली आहे. मी आता मटकीच्या भाजीचा गॅस घालून घेते आणि आता मी झाकण बाजूला काढून घेते बटाट्याच्या भाजीवरचं आणि एकदा ही परतून घ्यायची आहे. भाजीला छान अशी वाफ आलेली आहे. आता आपण बटाट्याच्या भाजीचा गॅस बंद करूया आणि पुऱ्या बनवून घेऊया. तर आता इथे मी पुऱ्या बनवून घेते. तर आता हे पीठ आहे हे आपण थोडंसं तेल घालून मळून घेऊया. जर तुम्हाला गरमागरम पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही अशा टायमिंगला बनवा, किंवा तुम्ही त्या न्यूजपेपरमध्ये अशा झाकून ठेवल्या आधी बनवून तरी चालतात. तर आता हे थोडंसं आपण मळून घेऊया गोळा. पुऱ्या बनवायसाठी पीठ थोडंसं घट्टसर असलेलं चांगलं आणि पुऱ्या थोड्याशा जाड लाटायच्या, म्हणजे त्या छान फुलतात आणि नरम राहतात. तर आता मी इथे पुरी बनवायसाठी एक गोळा बनवून घेतलेला आहे. अशा प्रकारे हाताने छान आपण गोळा बनवून घेऊयात. इथे आपण जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. जाडसर पोळी केली का पुऱ्या छान आपल्या मऊ आणि टम फुगतील, त्यामुळे थोडी जाडसर लाटायची आहे. एकदम पातळ केली का मग पुऱ्या फुगत नाहीत एक तर, आणि त्याचबरोबर पुऱ्या कडक होतात जास्त वेळ राहिल्या तर. अशा प्रकारे आपण पोळी लाटून घ्यायची आहे व्यवस्थित. तर आता मी ही पोळी लाटून घेतलेली आहे. तर आता इथे मी हा मोठा डब्बा घेतलेला आहे. डब्याच्या साह्याने मी पुऱ्या कापून घेत आहे. जर तुम्हाला छोटे छोटे करायचं असतील तर तुम्ही ग्लासाचा वापर करा. आणि आता या पुऱ्या आपण बाजूला काढून घेऊयात. अशा प्रकारे मी बाकीच्या पुऱ्यासुद्धा करून घेणार आहे. तर इथे मी तुम्हाला फक्त दाखवायपुरत्या 6 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. तर आता या मी तळून घेते. पुऱ्या बनवता बनवता इथे मी एक साईड तेल तापत ठेवलेलं. तेल आता गरम झालं आहे. याच्यामध्ये मी ही पुरी सोडून घेते. मी पाहू शकता किती छान अशी फुगून ती वर येते लगेच. आणि आता ही एकदा पलटी करायची आहे आणि खालच्या बाजूनेसुद्धा छान आपण शिजू देणार आहोत. तर आता ही पुरी आपली दुसऱ्या बाजूनेसुद्धा शिजलेली आहे. ही आता आपण बाजूला काढून घेऊया न्यूजपेपरवर एका. व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि पुरी बाजूला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर गुढीपाडव्यासाठी झटपट अशी ही आपली थाळी तयार करून झालेली आहे. पुरी, बटाट्याची उसळ, मटकीची भाजी, वरण भात, श्रीखंड. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. थँक्यू.